नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत, मात्र त्याआधी जाऊयात कोल्हापूरमध्ये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापूरमध्ये बाईक रॅली सुरू झाली आहे. कोल्हापूर शहरामध्ये संजय मंडलिकांसाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूरमधली दृश्य जी आहे ते आपण पाहताय. कोल्हापूरमध्ये महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर त्यांच्या विरोधात आहेत महाविकास आघाडीकडून, काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती. अशी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरमधल्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता तिसऱ्या टप्प्यामधला मतदानाचा प्रचार जो आहे तो थंडावतोय, मात्र त्याआधी ठिकठिकाणी रॅली काढणं असो प्रचार सभांचा धडाका जो आहे तो आता जोर धरू लागलेला आहे. थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. संदीप, अगदी बरोबर आहे ऋषाली. 5 वाजता हा प्रचार संपणार आहे. शेवटचे 4 तास शिल्लक आहेत आणि कालपासून खरं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये तळ ठोकून आहेत. आपण पाहतोय ही थेट दृश्य. आत्ता सध्या दसरा चौकापासून, म्हणजेच ऐतिहासिक जे दसरा चौक आहे तिथूनपासून या रॅलीला सुरुवात झाली आणि आता ही रॅली शहरातल्या सगळ्या प्रमुख मार्गांवरून खरं तर जाणार आहे. आत्ता आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतर जे नेते आहेत ते देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे महत्त्वाचं हेच आहे की सगळं भगवामय एकूण हे सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि संजय मंडलिक जे कोल्हापूरमधले उमेदवार आहेत आणि हातकणंगलेमधले धैर्यशील माने जे उमेदवार आहेत त्या सगळ्या या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आलेले आहेत. आपण थेट बोलण्याचा प्रयत्न देखील त्यांच्यासोबत खरं तर करणार आहोत. पण अनेक हजारो जे कार्यकर्ते आहेत ते सगळे कार्यकर्ते सध्या आपण पाहतोय या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत आणि एकूणच घोषणा देखील दिल्या जात आहेत. काही कारण अवघे काही तास आता शिल्लक आहेत, त्यानंतर लगेचच प्रचार संपणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा 2 दिवसाचा दौरा जो आहे तो यशस्वी ठरतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण एकूण म्हणजे शेवटच्या 2 दिवसांचा हा जो टप्पा आहे या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री हे प्रचारासाठी आलेले आहेत. आपण पाहतोय काही कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचा 2 दिवस तळ आहे कोल्हापूरमध्ये. हो हो आहे आहे. मंडलिक साहेब निवडून येणार, काही वेळच राहिलेला आहे प्रचाराला. मंडलिक साहेबच निवडून येणार, मंडलिक साहेबांची गरज आहे सध्या. पाठीमागे जरी आपण पाहिलं तरी हे सगळे बाईक स्वार जे आहेत वृषाली ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. वृषाली, संदीप आपण पाहतो की उन्हाचा पारा सुद्धा वाढलेला आहे आणि ही दहकता असताना सुद्धा राजकीय वातावरण सुद्धा तितकंच तापलेलं आहे. कोल्हापूरच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हेच पाहायला मिळतंय आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघांमध्ये जे मतदानाचा टप्पा जो मंगळवारी पार पडतोय त्या त्या ठिकाणी आता उमेदवारांकडून प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. शेवटचे 4 तास राहिलेले आहेत आणि कोल्हापूरमधली दृश्य आपण पाहताय. बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि या बाईक रॅलीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झालेले आहेत. काल रात्रीपासूनच त्यांनी या ठिकाणी तळ ठोकून ते होते आणि शाहू महाराज छत्रपती हे या ठिकाणचे प्रमुख उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडून. पुन्हा एकदा जाऊया. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. संदीप, आपण पाहतोय की पश्चिम महाराष्ट्रामधला महत्वाचा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूरकडे पाहिलं जातं आणि या ठिकाणी टफ फाईट होणार आहे संजय मंडलिक यांच्या विरोधात शाहू महाराज छत्रपती. अगदी बरोबर आहे. शाहू महाराज छत्रपती हे जे आहेत त्यांच्या विरोधात संजय मंडलिक हे खरं तर उमेदवार आहेत वृषाली. आणि पारंपरिक एक लढाई होईल असं एक चित्र पहिल्यापासूनच बोललं जात होतं, त्याप्रमाणे आता छत्रपती घराण्यातला उमेदवार आणि दुसरीकडे महायुतीमार्फत प्राध्यापक संजय मंडलिक हे उमेदवार आहेत. त्यामुळे रंगत आहे या पूर्ण निवडणुकीमध्ये असं म्हणता येईल. एकतर ही दुरंगी लढत होते, त्यामुळे प्रचाराचा जर विचार केला तर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आले होते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते, मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे तर गेलेत 2 ते 3 वेळा येऊन गेलेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील. त्यामुळे वेगवेगळे कंगोरे जे आहेत ते संपूर्ण या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले. काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, काय सांगाल प्रचार कसा झाला शेवटचे 4 तास? या ठिकाणी आपण जर भव्य रॅली बघत असताना आजच निकाल जाहीर झाला असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि यामध्ये कसबा बावड्यातील जनता देखील अखंड प्रचंड प्रमाणामध्ये युवक जे आणि युवती आहे त्या कसबा बावड्यामधून देखील जास्तीत जास्त या ठिकाणी उपस्थित आहे. आणि यामध्ये मंडलिक साहेबांचा विजय पक्का आहे. मुख्यमंत्री आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वृषाली कोल्हापूर जिल्ह्यात असणार आहेत. ही बाईक रॅली झाल्यानंतर इचलकरंजीमध्ये एक बाईक रॅली आहे मुख्यमंत्र्यांची, त्यामध्ये देखील ते सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर मुंबईला ते रवाना होतील. पण शेवटचे हे जे तास आहेत ते त्याचा उपयोग करून घ्यायचा जो प्रयत्न आहे तो सध्या नेत्यांकडून केला जातोय. दुसरीकडे सतेज पाटील जे काँग्रेसचे माजी मंत्री आहेत त्यांनी संपूर्ण धुरा जे आहे म्हणजे शाहू छत्रपती हे जे उमेदवार आहेत
महाविकास आघाडीचे त्यांची सगळी सांभाळलेली आहे. त्यामुळं एक रंगत जी आहे ती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. कोल्हापूर हातकणंगले या दोन्ही मतदारसंघातला जो प्रचार आहे तो आज संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. उन्हाचा पारा प्रचंड आहे. कोल्हापूरमध्ये सध्या 40 पर्यंत जे तापमान आहे ते पोचलेलं आहे. मात्र या तापमानातही हा शिवसैनिकांचा प्रामुख्यानं महाविकास आघाडीतल्या सगळ्याच महायुतीतल्या सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येतोय. संदीप, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. यंदाची निवडणूक अत्यंत महत्वाची म्हणावी लागेल, कारण अत्यंत टोकाचे आरोप प्रत्यारोप सुद्धा कोल्हापूरमध्ये झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि 15 वर्षांपूर्वीचं जर चित्र आपण पाहिलं तर सदाशिवराव मंडलिक यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केलेला होता. आणि आता संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज छत्रपती हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आणि सध्या शाहू महाराज छत्रपती यांच्या सर्व प्रचाराची धुरा ही संभाजीराजे छत्रपतींनी सांभाळलेली आहे. त्याच्यामुळे एक वेगळंच वातावरण जे आहे ते कोल्हापूरमध्ये सध्या पाहायला मिळतंय. राजकारण खूप तापलेलं आहे. संदीपकडे जाऊयात. संदीप, प्रजा असं एक चित्र संपूर्ण या निवडणुकीमध्ये तयार झालं होतं. कारण संजय मंडलिक हे ज्या वेळेला शिवसेनेमध्ये होते त्यावेळेला ते विद्यमान खासदार देखील होते. मात्र शिवसेनेमध्ये ज्या वेळेला फूट पडली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये खरं तर ते सहभागी झालेले होते. आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता ह्या फुटीनंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली जाणार की नाही याबाबत देखील साशंकता होती. मात्र अखेर त्यांना उमेदवारी मिळाली. आणि दुसरीकडं त्यांच्यासमोर आव्हान कुणाचं असणार याची चर्चा होती. कारण संभाजीराजे छत्रपती यांचं देखील नाव चर्चेमध्ये होतं. पण अखेर शाहू छत्रपती यांना काँग्रेस पक्षामार्फत अधिकृत उमेदवारी जी आहे ती दिली गेली. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा सोडलेली आहे काँग्रेसला. म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं खरं तर ही कोल्हापूरची जागा होती. मात्र त्यांनी ही अखेर काँग्रेसला सोडलेली आहे. त्यामुळे ही रंगत तर पाहायला मिळते. मात्र प्रचाराचा जर विचार केला तर संजय मंडलिक यांनीच सुरुवात केलेली होती की कोल्हापूरमधून म्हणजे गादीचे वारसदार रक्ताचे वारसदार इथूनपासून जो मुद्दा सुरू झालेला होता तो अगदी पुढच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचलेला होता आपण जर विचार केला तर. आणि काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला मी शाहू महाराज असतील किंवा संजय मंडलिक असतील दोन्ही उमेदवारांचे आपण इंटरव्ह्यू केले टीव्ही 9 मराठीसाठी त्यावेळा प्रजाविरुद्ध राजा हा प्रश्न इथं राहिलेलाच नाही असं शाहू महाराजांचं म्हणणं आहे. आणि दुसरीकडं शाहू छत्रपती जे आहेत त्यांच्याबाबतचा व्यक्तिगत जो आदर आहे तो कधीही कमी होणार नाही असं संजय मंडलिक यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. मात्र आता काल मुख्यमंत्र्यांच्या 2 ते 3 सभा झालेल्या संपूर्ण या लोकसभा क्षेत्रामध्ये आज रोड शो आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये संजय मंडलिक यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर जोरदार प्रयत्न करतायतच. मात्र महायुतीचे सगळे पदाधिकारी सध्या प्रयत्न करतायत. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शाहू महाराज यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे शरद पवार हे कोल्हापूरमध्ये आले होते. हातकणंगलेमध्ये देखील त्यांनी सत्यजित पाटील सरुडकर हे जे त्यांचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे आणि हे महायुतीचे धैर्यशील माने आहेत यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यामुळे जसं तिथं या दोन उमेदवार आहेत त्याप्रमाणेच राजू शेट्टी देखील त्या ठिकाणी उमेदवार आहेत. तिथं तिरंगी लढत आहे. आणि नक्कीच कोल्हापूरच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.